कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळाच्या आराखड्याचं काम गेल्या 12 वर्षांपासून रखडलंय. शाहू जन्मस्थळी झालेल्या बैठकीत आराखडा समितीने पुरातत्व विभागाला चांगलंच धारेवर धरलं. काळ्या यादीत असलेल्या ठेकेदाराला काम देऊ नका अशी सूचना समितीनं केली होती, तरीही त्याच ठेकेदाराला काम का दिलं असा सवाल समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला. यावर आराखडा समितीच अधिकृत नसल्याचं पुरातत्व अधिकारी तुषार घाडगे यांनी म्हटलं. त्यामुळे समिती सदस्य संतापले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर अभ्यास समितीच्या सूचनेप्रमाणे काम होत नसेल तर काम थांबवा अशी सूचना दिली. आज हे ठरलेलं आहे की जे DPR मध्ये जसं नमूद केलेलं आहे त्या DPR प्रमाणेच हे इथं काम होणार आहे. वेळ प्रसंगी जर वर्क ऑर्डर सुद्धा दिले असतील तर त्या वर्क ऑर्डर्स कॅन्सल म्हणून आम्ही असं समजू असं निर्णय घेतलेला आहे. पण कुठलंही चुकीचं काम होणार नाही. काम हे चोख व्हायला पाहिजे कारण हे शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे. बैठकीत सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांची समजूत काढली. 2.5 वर्ष झालं या संचालकांना वारंवार जयसिंगराव पवार सरांनी पत्र लिहून विनंती केल्यानंतर सुद्धा ते एकदाही या ठिकाणी आले नाही. त्यानंतर खासदार संभाजीराजेंना ज्यावेळेला मागच्या आठवड्यात आम्ही त्यांनी विचारल्यानंतर सांगितलं की कशा पद्धतीने थांबले, त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर ही मीटिंग झाली. पुरातत्व विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शाहू जन्मस्थळाचं काम गेल्या 12 वर्षांपासून संथगतीनं सुरू आहे. त्यामुळेच सरकारी काम आणि 12 महिने थांब या उक्तीचा प्रत्यय शाहू जन्मस्थळाच्या कामामध्ये वारंवार दिसून येतो. प्रताप नाईक, Zee 24 तास, कोल्हापूर.